जेजे काही सर्वसामान्य जनतेच्या करता सर्व घटका करता करता येईल तो करण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी असतो. परंतु जे आता मी विनायक विनोदसागरांचं उदाहरण दिलं त्या घटनेत एक मात्र निश्चितपणे झालेलं आहे की सामाजिक काम करत असताना आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 40-50 नंतर नियमित आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे. स्वर्गीय विनायकरावांनी आयुष्यभर समाजसेवेचा भस्सा साधला आणि सांभाळला. त्यांच्या पक्षात त्यांचे पुत्र सनी हे काम करतात ते बघून माझ्या सरकारला पण समाधान वाटतं, आनंद देखील झालेला आहे. त्यावेळेस त्या पौर्णिमाच्या निमित्तानं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही या महामुलींच्या माध्यमातून केलेला आहे. 15 ऑगस्ट पर्यंत साधारण सरकारी रुग्णालयामध्ये सर्वांना मोफत उपचार करण्याच्या करता म्हणजे याच्या आधी पूर्ण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर गव्हर्नमेंटच्या जो पेपर काढावा लागायचा त्याला काही पैसे द्यावे लागायचे. 15 दिवसापूर्वीच कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतला की इथून पुढे जो सर्वसामान्य नागरिक येईल सरकारी दवाखान्यामध्ये त्याला 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही. त्या सर्वांना मोफत उपचार करून देण्याचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने घेतलेला आहे. सरकारचा या निर्णयाचा फायदा माझ्या महाराष्ट्राच्या गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली आणि त्यामध्ये बैठकीत हा निर्णय घेतला. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जवळपास 2418 संस्था या सर्व ठिकाणी निशुल्क उपचार आपल्याला मिळणार आहे. सध्या मला वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमांना सांगायचंय, आपल्याला सांगायचंय, राज्यामध्ये अँटीनोम व्हायरस मुळे डोळ्यांची मोठ्या प्रमाणात साथ पसरलेली, त्यामुळे अनेक माझ्या नागरिकांना डोळ्यांचा आजाराचा सामना करावा लागतोय. पुढे कमी सहापर्यंत डोळ्यांच्या साथीचा मोठा उद्रेक झालेला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण डोळ्यांचे हे आपल्या पूर्ण शहर आणि ग्रामीण भागात नोंदवले गेलेले आहेत. माझ्या आरंभीचा परिसर असेल हे डोळ्यांच्या साथीचं मोठं केंद्र असल्याचं सध्या सर्वेक्षणामध्ये पुढे आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे. पावसाळा असल्यामुळे इतर संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांची शक्यता लक्षामध्ये घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा सरकारकडून आम्ही दिलेला आहे. साथींच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आमचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग सज्ज आहे. त्याच्यामध्ये या मोफत आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य आरोग्याची तपासणी केली जाईल. प्राथमिक टप्प्यातच आजाराचं योग्य निदान झाल्यामुळे त्या व्यक्तीवर उपचार करणं सोपं जाणार आहे. या आरोग्याच्या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहे. ही अतिशय चांगली आणि कौतुकास्पद बाब आहे. त्याकरता जे काही नावाजलेले डॉक्टर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला. त्याबद्दल या वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व मान्यवर डॉक्टरांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या त्या कार्याला शुभेच्छा देखील देतो. कोणत्याही आजाराचं प्राथमिक टप्प्यात निदान झालं की त्यावर उपचार करणं हे नेहमी सोपं जातं. तसंच रुग्णांच्या जीवाची चुकी नवी होती त्यामुळे प्रत्येकाने वयाच्या 40-50 नंतर नियमित आवश्यक असणाऱ्या आरोग्य तपासण्या केल्या पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे, व्यस्तापासून दूर राहावा, दररोज व्यायाम केला पाहिजे, मैदानात खेळलं पाहिजे, सकस आहार घेतला पाहिजे, ताण तणावमुक्त जीवन जगलं पाहिजे. सिगारेट असेल, दारू असेल, ड्रग्ज असतील अशा कुठल्याही प्रकारच्या व्यस्तापासून आपण सगळ्यांनी दूर राहिलं पाहिजे. मला कोरोनाचा काळ आठवतो, 2.5 वर्षाच्या काळात आपल्याला हॉस्पिटलचा आरोग्य सेवेचं महत्व उभ्या जगात कळलं, त्यांची गरज कळली. इतर कुठल्याही सेवेपेक्षा आरोग्य सेवा ही जगात सगळ्यात महत्वाची सेवा आहे याची जाणीव कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आपण झाली. आणि त्या काळामध्ये डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आमचे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, आमच्या स्वयंसेवी संस्था सर्वांनी खूप चांगलं काम केलं. त्यांच्या कामाबद्दल देखील
मी अभिनंदन करतो आभार मानतो कोरोना काळात डॉक्टर मंडळाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण कोरोनाचा संकटाचा निमित्त पद्धतीने सामना करू शकतो त्यामुळे भारताच्या कोरोना काळात केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली याची पण नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी एकंदरीतच निरोगी आरोग्यदायी जीवन जगण्याचा हक्क तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे त्यासाठी व्यक्तिगत सार्वजनिक जीवन असं दोन्ही स्तरावर प्रयत्न केले पाहिजे आता आमच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात फिट मंत्री कोण आहे तर गिरीश महाजन साठीच्या पुढे गेले पण कोण म्हणणार नाही की बाबा साठीच्या पुढे गेलं परवा विषावरीला जी घटना घडली मित्रांनो तिथं पहिलं जर पहाटे 2:30 शासनाचा फोन प्रतिनिधी पोहोचला तर ते गिरीश महाजन पोहोचले एवढा उपा खराब होता फायर ब्रिगेडचा एक जवान वर जाताना जाता जाता तिथं हार्ट अटॅक येऊन गेला एवढा तो म्हणजे ट्रेकिंग करता जाता अशा प्रकारची ती जागा पण आरोग्य अतिशय फिट ठेवल्यामुळं आज त्यांचा दंडा तुम्हाला तपासता येणार नाही पण मी त्यांचा बाबू बघत असतो दंड कसा एकदम फिट आहे म्हणून सनीला ज्यावेळेस मला भेटायला आला मी एक माझ्या मुलाच्या नात्याने सनीला सांगितलं की सनी थोडासा स्थूलपणा कमी केला पाहिजे त्याच्याबरोबर आले त्याला पण सांगितलं ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयामध्ये झाल्यानंतर आपल्या स्वतःला पण मदत होत असते आणि आपण ज्यावेळेस समाजाचं भलं करायला जातो त्यावेळेस सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे म्हणून राजकीय क्षेत्रातले कुणी असू द्या किंवा इतर कुठल्या क्षेत्रातले असू द्या प्रत्येकाने आपले शारीरिक प्रकृती अतिशय योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे व्यक्तिगत आयुष्यात दारू सिगारेट ड्रग्ज सारखी व्यस्त वाईट सवयी असतील तर त्या सर्वांवर लागतील सकाळी लवकर उठावं मैदानाचे खेळ खेळणं व्यायाम करणं पोषक आहार घेणं यासारख्या सवयी स्वीकाराव्या लागतील वैयक्तिक सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळ्यांनी स्वच्छतेचा अभ्यासक्रम द्यायला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे राज्यांनी आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिलेला अक्षरशः करोडो रुपयांचा निधी आम्ही त्याकरता खर्च करतोय आणि त्याच्यातून आपला महाराष्ट्र कसा आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणूस हा निरोगी राहील मलेरिया डेंग्यू व्हायरल इन्फेक्शन हे शब्द लोक अलीकडे सहजपणे सांगतात की मला व्हायरल इन्फेक्शन झालंय आता ते त्यांना थांबवायचं असेल तर तुम्हाला मला जीवनशैली बदलावी लागेल नियमित व्यायाम आणि सकाळ सारण रस्त्यापासून दूर राहावं लागेल तरच आपण चांगलं जीवन जगू शकतो हेच सांस्कृतांचे विचार आहेत हेच वाटर संप्रदायाने सांगितलेले या सर्व रोग मोफत तपासणी शिबिराच्या प्राथमिक टप्प्यात काही आजारांचं व्याधीचं निदान झाल्यास संबंधित रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे कमी खर्चात त्यांच्यावर पुढील उपचार व्हावेत यासाठी देखील त्यांना मार्गदर्शन होणार आहे या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमच्या पुणेकरांना मोफत आरोग्य तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सनी निमाड आणि त्यांच्या सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये राज्य सरकारची पण भूमिका महत्वाची महाराष्ट्र शासन आणि सोमेश्वर फाउंडेशन या सगळ्यांनी कार्यसम्राट माजी आमदार विनायक अबा निमाड यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा सगळा भव्य दिव्य कार्यक्रम होतोय आणि त्यामुळेच आम्ही या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहिलो या मोफत आरोग्य सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो सनी असंच चांगलं काम करत सर आणि आमचे स्वर्गीय मित्र विनायक निमाडांचा वारसा तू तेवढ्याच कॉन्फिडेंट बनविण्याचा प्रयत्न कर त्याकरता जितक आमचे आशीर्वाद लागतील जितक आमचं सहकार्य लागेल आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत हा शब्द देतो आणि या ठिकाणी काम जय जय महाराष्ट्र